लक्षात घ्या, संभाजीराजे 2 वर्षाचे असताना त्यांची आई हिजत सोडून गेली. संभाजीराजे 7 वर्षाचे असताना त्यांचे आजोबा शहाजीराजे हे जग सोडून गेले. संभाजीराजे 18 वर्षाचे असताना माँ साहेब जिजाऊ हे जग सोडून गेल्या. संभाजीराजे 23 वर्षाचे असताना शिवाजी महाराज हे जग सोडून गेले. अरे ज्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून काळजाच्या गोष्टी सांगाव्यात असं कुणीही त्या काळात जिवंत नव्हतं. आणि जे कोणी जिवंत होते ते संभाजीला ठार मारण्याचा प्रयत्न करत होते, संभाजीला मारण्याचे कट रचत होते. कसा लढला असेल संभाजी? आणि त्याच वेळी औरंगजेब बादशहा आलाय संभाजी महाराजांना संपवायला 6 लाखाची फौज घेऊन. संभाजीराजे लढले कसे असतील? अरे स्वकीयांच्या कटाशी, परक्यांच्या संकटाशी. अरे स्वकीयांच्या कटाशी, परक्यांच्या संकटाशी. एकटाच लढला संभाजी औरंगजेबाच्या तटाशी, पण माघारी नाही फिरला कधी पराभूत होऊन. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. संभाजीराजांचा पराक्रम औरंगजेब बादशहाने पाहिला. हाच औरंगजेब बादशहा जो संभाजीराजांचा शत्रू आहे, हाच औरंगजेब बादशहा जो मराठ्यांचा शत्रू आहे, हाच औरंगजेब बादशहा जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, हाच औरंगजेब बादशहा संभाजीला संपवायला आलाय, मारायला आलाय, ठार करायला आलाय. हाच औरंगजेब बादशहा संभाजी महाराजांचा पराक्रम पाहतो. औरंगजेबाला 5 पोरं होती, पण एकही लायकीचं नव्हतं. औरंगजेब बादशहाने संभाजीराजांचा पराक्रम पाहिला आणि औरंगजेब बादशहा संभाजीराजांबद्दल बोलतोय, अरे या 5 नाठाळ कारत्यांपेक्षा एकच माझा पुत्र जर संभाजी असता, अरे या 5 नाठाळ कारत्यांपेक्षा एकच माझा पुत्र जर संभाजी असता तर हा आलमगीर आलम दुनियेचा बादशहा झाला असता. अरे मराठेशाहीच काय, पण मोगलाई सुद्धा ज्याची होती दिवाणी. विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. असा हा संभाजी राजा जगला फक्त 32 वर्ष. लक्षात घ्या, आमचे संभाजी राजे फक्त 32 वर्ष जगले. अरे 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. जग हे सोडून गेला पण इतिहास घडवून गेला. अरे 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. जग हे सोडून गेला पण इतिहास घडून गेला. इतिहास घडून गेला, औरंगजेबाला रडून गेला. अरे संभाजी आला वाघावानी, संभाजी जगला शिवभवानी, संभाजी गेला सिंहावानी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी, पाहून अशा राजाला होई काळजाचं पाणी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. अरे विचार करा.